नमस्कार. आज आपण स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश या विषयासाठी पॅनल डिस्कशनसाठी समोर आहोत. मी श्रीधर नागरगोजे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा राडी, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड आणि बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य. आज या पॅनल डिस्कशनसाठी माझ्यासोबत आहेत माझे मित्र नदीम खान, नूतन कन्या ज्युनियर कॉलेज भंडारा इथून इथे आलेले आहेत, आणि दुसरे एक आपले पॅनलिस्ट माझ्यासमोर आहेत राजीव संगपाळ, हे अभिनव ज्युनियर कॉलेज नंदुरबार या ठिकाणी आलेले आहेत. भारतीय प्रमाण इंग्रजी, ज्याला स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश असा शब्द आपण वापरतो, की आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रमाण इंग्रजी म्हणून वापरत असताना UK किंवा USA यांचा विचार न करता भारतीय प्रमाण इंग्रजी या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेतला पहिला प्रश्न मला नदीम सरांना असा असेल की आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश म्हणून प्रमाण इंग्रजी भाषा म्हणून वापरत असताना आपण ब्रिटिश किंवा अमेरिकन हे मॉडेल समोर न ठेवता भारतीय मॉडेल समोर का ठेवलेलं आहे. स्वातंत्र्याच्या आधी काळापासून जेव्हा इंग्लिश इंट्रोड्यूस केलं गेलं भारतीय शिक्षणात लॉर्ड मॅकॉले यांनी, त्यावेळेस जो मोटिव्ह होता इंग्लिश एज्युकेशनचा तो असा होता की जास्तीत जास्त क्लर्क्स प्रोड्यूस करावे सो दॅट द ब्रिटिशर्स कुड गेट इंडियन्स ॲज अ वर्किंग फोर्स, ॲज अ ह्युमन रिसोर्स. बट लॅटर ऑन जसं भारत स्वतंत्र झाला, भारतात जे इंग्रजी फॉलो व्हायचं ते ब्रिटिशच व्हायचं. आताही जास्तीत जास्त प्रमाणात आपण ब्रिटिश इंग्लिशलाच फॉलो करतो. बट अमेरिका गेन प्रॉमिनन्स इन द वर्ल्ड हिस्ट्री अँड इकॉनॉमी, आणि अमेरिकन हिस्ट्री अमेरिकन इंग्लिशचा सुद्धा शिरकाव सगळ्या जगात वेगवेगळ्या देशांमध्ये झालेला आहे. पण भारतीय लिटरेचर आणि त्यानंतर भारतीय इंग्लिश लँग्वेज टीचिंग याच्यात खूप आमूलाग्र बदल घडून आले, आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं जे इंग्लिश बोललं जातं किंवा भारतीय इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, त्यात पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांच्यासुद्धा समावेश आहे, या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जे इंग्लिश बोललं जातं त्याला इंडियन इंग्लिश असं एक नवीन इंग्लिशचं फॉर्म समोर आलं, आणि याचे स्पीकर्स इतके वाढले की याला खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत आहे. आपल्या भारतीयांचा जो ॲक्सेंट असतो तो न्यूट्रल असतो, तो जगात सगळीकडे समजण्यासाठी सोपी असतो. व इंडिया इज अ लँड ऑफ डायव्हर्स कल्चर, लाईक महाराष्ट्र इज ऑल्सो लँड ऑफ डायव्हर्स कल्चर. 6 राज्याच्या सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला जोडल्या आहे. तर अभ्यासक्रम इम्प्लिमेंट करताना, करिक्युलम इम्प्लिमेंट करताना एक युनिफॉर्मिटी असावी ऑल इंडियामध्ये आणि ऑल महाराष्ट्रामध्ये, म्हणून आपण स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशला आपण प्रमोट करतो आहे. ओके. आणि ते लोकांनी स्वतः ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून ते लोकांमार्फतच आलेलं आहे, आणि आज त्याला आपण पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशचा वापर केला आहे. पण आपण जेव्हा स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशचा विचार करतो, हा करत असताना स्पेलिंग पॅटर्न किंवा स्पेलिंग मॉडेल म्हणून समोर ठेवताना आपण ब्रिटिश इंग्लिश स्वीकारतोय, अमेरिकन स्वीकारत नाही. उच्चारांच्या बाबतीमध्ये आपण असं थोडंसं लिबरल इंडियन इंग्लिश म्हणून का स्वीकारतोय, मग ब्रिटिश किंवा आरपी प्रोनाऊन्सिएशन का स्वीकारत नाहीत आपण, रिसीव्ड प्रोनाऊन्सिएशन? अगदी बरोबर आहे. बिईंग इंडियन आय एम व्हेरी प्राऊड दॅट इंडियन इंग्लिश इज गेनिंग प्रॉमिनन्स नाव अ डेज. बट जसं नदीम सरांनी म्हटलं की स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशचा आग्रह आपण धरायलाच हवा, पण त्यातल्या त्यात मला एक गोष्ट अशी खटकते की याचा आग्रह असावा, सक्ती नको. आता सरांनीच असं म्हटलंय की इंडिया इज अ लँड ऑफ डायव्हर्सिटी. महाराष्ट्राचा विचार केला तर सो मेनी लँग्वेजेस आर स्पोकन ऑल ओव्हर द महाराष्ट्र. एखाद्या जिल्ह्याचा जरी विचार केला तरी तिथे अनेक बोलीभाषा बोलल्या जातात, आणि ॲटोमॅटिकली आपल्या वर्गात जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी विविध बोलीभाषेतून आलेले असतात. आणि साहजिक आहे, एक शिक्षक आणि विद्यार्थ्याचं जर नातं जर चांगलं जोपासायचं असेल, त्यांच्यात जर भावनिक आत्मीयता जर असली पाहिजेत, तर मला असं वाटतं की शिक्षकाने स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशचा खूप आग्रह न धरता थोडंसं डायलेक्टिकल अप्रोचने जर गेलेत तर एक चांगला आउटपुट निघू शकतो. पण राजीव सर, याच्यात जेव्हा आपण डायलेक्टिकल यूज म्हणायला गेलो तर महाराष्ट्रात मराठीचे जेवढे डायलेक्ट आहे, तर जर आपण त्याला इंग्लिशमध्ये पण डायलेक्टिकल अप्रोच ठेवला तर इंग्लिशचे इतके डायलेक्ट तयार होतील की ठाणे जिल्ह्याची इंग्रजी आणि मग भंडारा जिल्ह्याची इंग्रजी खूप तफावत राहील.
आणि आपण जेव्हा पाठ्यक्रम इम्प्लिमेंट करायच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार केला तर सगळीकडे एक सुसूत्रता राहावी म्हणून आपण स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश इंडियन इंग्लिशचा वापर करावा असं मला वाटतं. बरोबर आहे, कारण आपली मुलं इंग्रजी शिकणारी मुलं आज आपल्या वर्गात जरी असली तरी भविष्यात ती आपल्या वर्गात राहणार नाहीत. ती भारत नाही तर भारताच्या बाहेर पण असणार आहेत किंवा भारताच्या बाहेरच्या माणसासोबत इंग्रजी बोलणार आहेत. पण या मुलांचं इंग्रजी उच्चारण जर प्रमाण भारतीय इंग्रजीसारखं म्हणजे ज्याला आपण एज्युकेटेड इंडियन माणसाचं जे इंग्लिश आहे की जी आज इंग्रजी बोलणारी भारतीय माणसं आहेत किंवा जगभरात इंग्रजी भारतातलं समजलं जातं ज्याला इंटेलिजिबल इंग्लिश असं म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं अशा पद्धतीचं इंग्रजी मुलांच्या माध्यमातून आपण पुढे मुलं वापरणार आहेत. म्हणून नदीम सर जसं म्हणतात की मुलांना आपण जर स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश नाही दिलं आणि आपापल्या पद्धतीने आपण डायलेक्टिकल अप्रोचने जर गेलो किंवा ज्याला आपण थोडंसं लिबरल राहिलं उच्चाराच्या बाबतीमध्ये आणि ते उच्चार चुकीकडे जात असतील तर भविष्यात मुलांच्या समोर ही एक फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मला शंका अशी आहे की एखादी भाषा अवगत असणं आणि त्या भाषेचा स्टँडर्ड वापर अवगत असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. बरं, आता एखादी भाषा ही स्टँडर्ड व्हरायटी ऑफ सर्टन लँग्वेज आहे हे आपण कसं ठरवणार? आणि यातून काय होतं की जर आपण स्टँडर्ड व्हरायटीच्या मागे जर लागलो तर ज्या प्रोसेस होतात इन क्लासरूम्स त्या सगळ्या मेकॅनिकली होतात, म्हणजे त्याच्यात नॅचरल किंवा आपण ज्याला जिवंतपणा जी म्हणतो ते कुठंच येत नाही. आणि भाषेबद्दल असं म्हटलं जातं की इट इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो असला पाहिजे तो, आणि तो इतर सहज गते व्हायला हवा. आणि त्यात जर आपण उच्चारांच्या संदर्भात जर स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशचा जर आग्रह धरला तर त्याच्यात टेक्निकॅलिटी जास्त येते, मेकॅनिकल गोष्टी जास्त येतात. बरं, आपण असं क्षणभर असा विचार करूया की आपण स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशचा आग्रह नाही धरला आणि असं लिबरलायझेशन दिलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने उच्चार करायला लागा आणि मग जो उच्चार इंग्लिश भाषेमध्ये आहे तो न करता डायरेक्टिल अप्रोचने जर किंवा शिक्षक आणि मुलं उच्चार करायला लागले तर मी म्हटलेलं वाक्य माझ्या आजोबाईच्या माणसाला कळेल का? कारण भाषा हे शेवटी संवादाचं उत्तम माध्यम आहे आणि जर आपल्या उच्चारांमुळे आपल्या माध्यमात अडथळा निर्माण होत असेल आणि आपल्या मुलांचं इंग्रजी बोलत असताना इतरांना समजत नसेल तर ते इंग्रजी भविष्यामध्ये त्या मुलांसाठी एक संधी म्हणून येण्याऐवजी त्याच्यासाठी ते संकट असणार नाही का? हे अगदी बरोबर आहे, हा मात्र दोष असू शकतो. हां, मग आपण जेव्हा विचार करतो की स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश म्हणून की प्रमाण इंग्रजी म्हणत असताना भारतीय लोकांनी जे ॲक्सेप्ट केलेलं आहे किंवा जगभरात जे भाषा इंग्लिश स्वीकारलं येत आहे याचा विचार करत असताना आपण एक युनिफॉर्मिटी ठेवलेली आहे. बरोबर, तरीही भाषा बोलत असताना नॅचरल एक्सप्रेशन्स जे आपले आहेत आणि कम्युनिकेटिव्ह फोर्स जो असतो तो नॅचरल बोलण्यातून येतो. जेव्हा आपण टेक्निकली आणि मेकॅनिकली एखाद्या गोष्टीवर फोर्स करतो की मला ॲक्युरेट बोलायचं, मला ॲक्युरेट प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे, असा जेव्हा विचार माणूस करायला लागतो म्हणजे तो सरावाने जर करत असेल तर त्याच्याबद्दल वाद नाही. पण नॅचरली जो फोर्स असतो कम्युनिकेशनचा, हा नॅचरली कम्युनिकेशनचा फोर्स ब्रेक न होता आपल्याला हे स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश कसं टिकून ठेवता येईल वर्गांमध्ये? लोकांनी स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशला आधीच आपण याच्यात खूप समोर गेलेलो आहे आणि इंग्लिश आज ही एक भारताची लिंगवा फ्रँका बनलेली आहे, म्हणजे प्रत्येकच सर्वसाधारण सुशिक्षित लोक इंग्रजी भाषेचा वापर कामकाजाकरिता करतात. दॅट इट हॅज बिकम अ लिंगवा फ्रँका. आता त्याच्यावर आपण आपल्या इंडियन इकॉनॉमीचा जर विचार केला तर सर्व्हिस सेक्टरमधलं मॅक्झिमम जो शेअर आहे तो व्हॉइस प्रोसेस म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ज्याला म्हणतो आपण, अमेरिकेचा खूप सारा बिझनेस आपल्या भारताकडे आला. त्याच्या मागचं एक मुख्य कारण आहे की भारतात इंग्रजी बोलणाऱ्याची संख्या प्रचंड जास्त आहे आणि आपल्या भारतीयांचं जे व्हॉइस ट्रेनिंग झाल्यानंतर जे ॲक्सेंट असतं ते न्यूट्रल असतं. इवन आपण जर इंग्लिश कंट्रीज नेटिव्ह प्लेसेसचा विचार केला तर ऑक्सफोर्डमध्ये रिसिड प्रोनाऊन्सिएशन आहे, ऑक्सफोर्डच्या बाहेर तुम्ही निघाले साऊथ लंडनला गेले तर साऊथ लंडनर इंग्लिश आहे, वेल्सला गेले इंग्लंडमध्ये तर वेल्श आहे, आयरिश आहे, स्कॉटिश आहे आणि अशा इंग्लिशचे सुद्धा वेगवेगळे डायलेक्ट्स आहेत. अमेरिकन इंग्लिश, ऑस्ट्रेलियन इंग्लिशसुद्धा आहे. भारतात सुद्धा आपल्याला काश्मीर असो की कन्याकुमारी असो, गुजरात, महाराष्ट्र किंवा त्रिपुरा, थोडं मदर टंग इन्फ्लुएन्स दिसून येतं आपल्याला. पण एक एकंदरीत विचार केला गेला जर पूर्ण इंडियन सबकॉन्टिनेंटचा किंवा आपल्या देशाचा तर आपल्याकडे एक स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश आहे आणि
डेव्हिड क्रिस्टल इंग्लिश लिंग्विस्ट आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकूण नेटिव्ह स्पीकर्स जे आहे जे इंग्लिश बोलतात आज जगात 2020 पर्यंत किंवा त्याच्यानंतर जगात एकूण इंग्लिश बोलणाऱ्यांची जी संख्या आहे ती इंडियन इंग्लिश जे बोलतात ती सगळ्यात जास्त राहणार आहे. म्हणजे जगातील सगळे जे नेटिव्ह स्पीकर्स आहेत ते सुद्धा आज ॲक्सेप्ट करत आहे की इंडियन व्हरायटी ऑफ इंग्लिश ही एक प्युअर फॉर्म आहे आणि त्याला रिकग्निशन, वर्ल्ड रिकग्निशन आज मिळालेलं आहे. खूप छान मुद्दा नदवी सरांनी आपल्या समोर मांडलेला आहे की एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना याचा अभिमान आहे की भारतातली अनेक एज्युकेटेड माणसं जगभरामध्ये आपला स्वतःचा ठसा उमटवतात आणि कधीकधी ही भाषा आपण आपली मदर टंग नसतानासुद्धा ऑदर टंग आहे काही ठिकाणी ती थर्ड लँग्वेज म्हणून, काही ठिकाणी सेकंड लँग्वेज म्हणून, आणि आपली मुलं फर्स्ट लँग्वेज म्हणून जरी भाषा शिकत असली तरी मुलांची मदर टंग ही इंग्लिश नाही तरी इंग्रजीवर एक प्रभुत्व चांगल्या पद्धतीने आहे आणि भारतीय माणसाचं प्रमाण इंग्रजी याला एक वर्ल्ड रेकग्नायझेशन मिळते ही खूप मोठी जमेची गोष्ट आहे. आणि म्हणून काही डायलेक्ट्सचा जरी त्याच्यावर आपल्याला इन्फ्लुएन्स दिसत असला मदर टंगमधला तरीही एक इंडियन मॉडेल म्हणून आपण ते जगभरामध्ये स्वीकारलेलं आहे आणि आपल्या मुलांना आपण असं मॉडेल जर शिकवलं तर भविष्यातला, सरांनी एक चांगला मुद्दा आपल्यासमोर KPO आणि BPOचा सांगितला की भविष्यामध्ये मुलांना रोजगाराच्या फार मोठ्या संधी या भाषेच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि मग ही भाषा जर आपण वापरत असू म्हणजे बोलत असू भाषा चांगल्या पद्धतीने तर या भाषेतून आपल्या मुलांच्या मनामध्ये भाषेबद्दलचा न्यूनगंड आणि भाषेबद्दलची भीती कमी होईल आणि एक आत्मविश्वास निर्माण होईल. तरीही प्रमाण भारतीय इंग्रजी मुलांपर्यंत पोहोचवताना आपल्याकडे काही चॅलेंजेस आहेत आपल्या समोरचे. त्यापैकी एक चॅलेंज असा आहे की मदर टंग इन्फ्लुएन्स आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांची सर्वांची मातृभाषा मराठी नाही आणि मराठी असेल तर मग ती कोकणी आहे का तो खानदेशातला आहे का तो मराठवाड्यातला आहे का तो विदर्भातला आहे का पश्चिम महाराष्ट्रातला आहे त्यातही तो ग्रामीण आहे का शहरी आहे या सर्वांचा इन्फ्लुएन्स त्या भाषेवर पडत असतो. म्हणून एक शिक्षक म्हणून आपण स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशसाठी काय मुलांना इनपुट द्यावेत? आपल्याकडे आज तंत्रज्ञान इतकं समोर गेलेलं आहे, आपल्या मॅक्झिमम लोकांकडे म्हणजे भारतात जे पेनिट्रेशन ऑफ ओपन प्लॅटफॉर्म मोबाईल फोन्स लाईक अँड्रॉइड इतकं जास्त आहे आणि त्याच्यातही ओपन सोर्सेस सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स इतके आज रोजचे अवेलेबल होत आहे. आधीचे सुद्धा आहे, गुगल, मायक्रोसॉफ्ट हे सुद्धा याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे कारण त्या सगळ्या लोकांनी भारतात असलेलं जे पोटेन्शियल आहे ते ओळखलेलं आहे. आणि इतकं सगळं काम होत असताना, आपल्याकडे ओपन सोर्सेस होत असताना या तंत्रज्ञानाचा वापर आपण शिक्षणात नक्की योग्य प्रकारे करायला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर होतो पण तो योग्य प्रकारे होत नाही. म्हणजे मुलांना कम्प्युटर लॅबमध्ये घेऊन जाऊन त्यांना 30 मिनिटासाठी काहीतरी कम्प्युटरवर करायला देणे ते शैक्षणिक तंत्रज्ञान अपेक्षित नसून तर तंत्रज्ञानातून जास्तीत जास्त मुलांचं जे लर्निंग आहे ते कसं जास्तीत जास्त होईल आणि ते टूलचा वापर आपण नॉलेज कन्स्ट्रक्शनसाठी आणि त्यानंतर ॲप्लिकेशन, त्यानंतर इव्हॅल्युएशन आणि सिंथेसिससाठी कसा त्याचा आपण वापर करतो हे शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नक्कीच त्याच्यात खूप समोर जाऊ शकतो. वर्गामध्ये इंग्रजी भाषा शिकवत असताना टीचर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ इंग्लिश लँग्वेज, म्हणजे त्याच्या माध्यमातून ही भाषा मुलांपर्यंत जात असते. पाठ्यपुस्तक जरी असेल तर पाठ्यपुस्तकाला एक साऊंडच्या फॉर्ममध्ये देताना किंवा कम्युनिकेशनच्या फॉर्ममध्ये देत असताना शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शिक्षकाने हे स्टँडर्ड मुलांपर्यंत पोहोचवताना काही आव्हानं आहेत आपल्या समोरचे की शिक्षकांनी स्वतः काय तयारी करावी की हे सगळे स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिश मुलांपर्यंत पोहोचेल? शिक्षका स्वतः वेल प्रिपेअर्ड असलं पाहिजे, त्याचं स्वतःचं वाचन असलं पाहिजे. अगदी बेसिक गोष्टी आहेत की स्वतःकडे इंग्लिश न्यूजपेपर्स वगैरे येणं, नियमित त्याचं वाचन असणं आणि ज्या अपडेट ज्या न्यू ट्रेंड्स आहेत त्या संदर्भात जर तो जर अपडेट जर असला तर चांगल्या रीतीने नवीन टेक्निक्स जे येतात शिक्षण क्षेत्रात जे नवीन टेक्निक्स येत आहेत या संदर्भात जर तो अपडेट जर असला तर एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक चांगलं एक्सपोजर मिळू शकतं. आता उदाहरणार्थ एक महत्त्वाचं कारण की लॅक ऑफ एक्सपोजर जे विद्यार्थ्यांना मिळत नाही, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांना फक्त एकच एक्सपोजर अवेलेबल असतं ते म्हणजे त्यांचं इंग्लिश टीचर. तर अशावेळी इंग्लिश टीचरचं एक कर्तव्य आहे की त्याने पूर्ण तयारीनिशी वर्गावर जाणं आणि त्याच्या पद्धतीनं त्याला जेवढ्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील तेवढ्या संधी त्या शिक्षकांनी जर उपलब्ध करून दिल्यात तर मला नाही वाटत की विद्यार्थ्यांना लॅक ऑफ एक्सपोजर एक अडचण ठरू शकते. एक खूप चांगला मुद्दा राजीव सरांनी इथं आणलेला आहे की शिक्षकाची स्वतःची भाषा कशी आहे यावर
मुलांची इंग्रजी भाषा डिपेंड असते. शिक्षकाकडे आज भरपूर सोर्सेस आणि रिसोर्सेस अवेलेबल आहे. आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, आपलं शासन आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्यात करार झालेला आहे मागच्या 4 वर्षाआधी. त्याअंतर्गत एलिप्स प्रोग्राम, एलिस प्रोग्राम आणि परत यावर्षी टाटा फाउंडेशनसोबत सुद्धा करार झालेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांना शिक्षकांपर्यंत पोहोचून आधी राज्यस्तरांवर त्यांचे मास्टर ट्रेनर तयार करणे आणि मग ते मास्टर ट्रेनर आपापल्या जिल्ह्याच्या स्थळी जाऊन कॅस्केडिंग करतात, तिथं बाकीच्या शिक्षकांना ट्रेनिंग देतात. तर जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे, कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे, डिफरंट मेथडॉलॉजी आहे, हे शिक्षकांपर्यंत आज सरळ पोहोचत आहे. ब्रिटिश कौन्सिलसारखी प्रोफेशनल एजन्सी आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने खूप चांगलं काम केलं आहे याच्यात. आणि याच्यात शिक्षक मागच्या 4 वर्षात त्याच्यात आमूलाग्र बदल घडवून आलेले आहे. आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आम्ही स्वतः शिक्षक आहे. 3 वर्षाआधी आणि आज या 3 वर्षात खूप बदल आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इंग्लिश लँग्वेज टीचिंगच्या याच्यात. इतके कार्यक्रम होत आहे आणि खूप संधी आहे, तर शिक्षकांनी या संधीचं सोनं करून घ्यावं. सोबत ऑनलाईन कोर्सेस हे सुद्धा शिक्षक करू शकतात. मूक ज्याला आपण म्हणतो, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षकाकडे आज त्याच्या स्वतःच्या कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंटला म्हणजे CPDला भरपूर वाव आहे आणि ते नक्की करायला पाहिजे. कारण राजीव सरांनी जसं सांगितलं की शिक्षक हा एकमेव रिसोर्स आहे त्या क्लासरूममध्ये अपार्ट फ्रॉम द टेक्स्टबुक फॉर द स्टुडंट्स. आपण यापूर्वी पण मराठी भाषेतले किंवा आपल्या प्रादेशिक भाषेतले काही शब्द होते, या शब्दांसाठी इंग्रजी शब्द वापरत असताना काही लोक जाणीवपूर्वक त्याचा वेगळा उच्चार करायचे. म्हणजे एखादा शब्द फळा असा शब्द असेल तर इंग्रजी भाषेत ळ नाही, तर मग फळा. किंवा एखाद्याचं आडनाव काळे असेल तर काले. त्याच पद्धतीने साऊथ इंडियनमध्ये काही शब्द असे यापूर्वी वापरले गेले, राम असेल तर रामा, महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रा, असं हे म्हणणं कितपत बरोबर आहे? आपण आता याला फोनेटिकली जर आपण बघितलं तर इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स, 24 कॉन्सोनंट्स 12 वॉवेल्स याला सोडून बाकी ॲलोफोनिक व्हेरियंट्स किंवा व्हरायटीज भरपूर आहेत. पण ते शिकणं म्हणजे खूप टेक्निकॅलिटी होईल. फोनेटिक्स एक डिफरंट ब्रांच आहे. इंग्लिश जनरल इंग्लिश शिकताना ह्या सगळ्या गोष्टी येत नाही. इवन 10वीपर्यंत 11वीपर्यंत मुलं येतात तरी त्यांना AEIOU हे वॉवेलच वाटतात. ते लेटर्स आहे, अल्फाबेट्स आहे, वॉवेल साऊंड्स डिफरंट आहे. तर फोनेटिक अप्रोच आपल्याकडे अजूनही टीचिंगमध्ये आलेला नाही आहे. जर आपण फोनेटिक अप्रोच मे बी आफ्टर सम इयर्स 3-5 इयर्स फोनेटिक अप्रोच जर आपण हळूहळू ग्रेडेड पद्धतीने जर याच्यात इंट्रोड्यूस केलं तर याच्यासुद्धा आपल्याला सोल्युशन नक्की मिळेल. पण एक शेवटी असा प्रश्न राहतोच की प्रत्येक भाषेतले जे काही प्रॉपर नाऊन आहेत या प्रॉपर नाऊनला आपण कुठंतरी इंग्लिश ॲक्सेंट देणं हे चुकीचं ठरतं. काही जे प्रादेशिक नावं आहेत ती तशाच पद्धतीने आपण उच्चारली पाहिजेत जेणेकरून आपल्या मुलांना असं वाटतं कामा नये की नाही याचा उच्चार वेगळा होतो आणि वेगळा करतोय आपण. स्टँडर्ड व्हरायटी ऑफ इंग्लिशमध्ये आज जगभरामध्ये आपलं इंग्रजी हे लोक स्वीकारत आहेत, वापरत आहेत. बाहेरून आलेले लोक भारतीय लोकांसोबत जेव्हा बोलतात, सर्वच भारतीय लोकांचं इंग्रजी खूप उत्तम असतं असं नाही, पण कम्युनिकेशन करत असताना ते भारतीयांचं इंग्रजी समजून घेतात. समजून घेण्याइतकं ते चांगलं आहे. आणि आपल्या देशातले लोक जे भारताच्या बाहेर जातात आणि विविध देशांच्या लोकांसोबत काम करत असतात, म्हणजे ब्रिटिश, अमेरिकन आणि आज मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे जे वेगवेगळे लोक असतात, या लोकांचा असा अनुभव आहे की ते युरोप खंडामध्ये जर काम करत असतील तर तिथला जो काही इन्फ्लुएन्स असेल तर त्याच्या पद्धतीने ते सहज ॲडजस्ट स्वतःला करून घेतात की समोरचा व्यक्ती कुठल्या पद्धतीने बोलतो आहे. आणखी थोड्याशा वेगळ्या भूभागात ते गेले तर तिथं तशाच्या पद्धतीने बोलत असतात. म्हणून भारतीय इंग्रजी ही आपल्या सर्वांसाठी एक आपली फार मोठी स्ट्रेंथ आहे. ती आपली ती वीकनेस न समजता आपण सर्व शिक्षक बंधू भगिनींनी भारतीय प्रमाण इंग्रजी हे मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. पण जेव्हा जेव्हा आपल्यासमोर उच्चाराचा काही प्रश्न निर्माण होतो आणि आपण डिक्शनरी फॉलो करतो तेव्हा ती डिक्शनरी करताना RP रिसिट प्रोनन्सिएशन ब्रिटिश जे मॉडेल आहे ते आपण एक राईट मॉडेल म्हणून पाहतोय. मग भारतीय प्रमाण इंग्रजी काय आहे तर रिसिट प्रोनन्सिएशनच्या जवळच असलेलं एक मॉडेल असतं की एक्झॅक्ट त्याच्याप्रमाणे उच्चारण येत करणारं. आणि जर असं सगळ्यांना एखाद्याला असं वाटलं की नाही आपण रिसिट प्रोनन्सिएशनप्रमाणेच इंग्रजी बोललं पाहिजे तर आपले सगळे शिक्षक तयार होतील का? कारण आपली
आपल्या महाराष्ट्रात काम करणारे शिक्षक हे आपल्याच याच भूभागामध्ये आणि याच कॉन्टेक्स्टमध्ये वाढलेले असल्यामुळे त्यांच्यावर अनेक पद्धतीचे इन्फ्लुएन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून भारतीय इंग्रजी आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना ते खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं जवळचं वाटतं. नदीम सर आणि राजीव सर दोघांचे मनापासून धन्यवाद की आपण या सत्रामध्ये उपस्थित झालात आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना खूप चांगल्या पद्धतीने प्रमाण भारतीय इंग्रजी आपण वर्गात कसं वापरावं याच्याबद्दल बोललात. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी डॉक्टर श्रुती चौधरी आजच्या 6वीच्या ट्रेनिंगमध्ये आपलं स्वागत करते. आपण जी आता चर्चा करणार आहोत त्या चर्चेचा विषय आहे यूज ऑफ मदर टंग इन टीचिंग ऑफ इंग्लिश, अर्थात इंग्रजी अध्यापनात मातृभाषेचा उपयोग. या गटचर्चेमध्ये सहभागी होत आहेत मी बाळकृष्ण शिंदे, कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण ठाणे. मी नदीम खान, नूतन कन्या ज्युनियर कॉलेज भंडारा. मी अखिल भोसले, बालमोहन विद्या मंदिर दादर मुंबई. हॅलो, मी पुंडलिक कविराज, राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली डिस्ट्रिक्ट गडचिरोली. नमस्कार, मी स्मिता परे, कन्याशाळा सातारा. इंग्रजी अध्यापनात मातृभाषेचा उपयोग हा खरंच कळीचा मुद्दा आहे. याच्यावर अनेकदा चर्चा होतात, मतमतांतर होतात आणि शिक्षक नेहमी संभ्रमावस्थेत असतो की नेमका इंग्रजीचं अध्यापन करताना, इंग्रजी शिकवताना, इंग्रजी भाषा शिकवताना मातृभाषेचा उपयोग कुठे, कसा आणि कितपत करावा. या संदर्भात आपण स्मिता मॅडमचं मत जाणून घेऊया. मला असं वाटतं की भाषा ही जास्तीत जास्त ऐकून शिकली जाते आणि जोपर्यंत शिक्षक वर्गामध्ये भाषा ही वापरणार नाही तोपर्यंत मुलांना इंग्रजीचं एक्सपोजर मिळणार नाही. आणि त्यासाठी म्हणून माझं असं मत आहे की शिक्षकानं इंग्रजी भाषेचा वर्गामध्ये जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे. पण जर जास्तीत जास्त वापर करणं आणि शिक्षक जास्तीत जास्त इंग्रजीतच सगळं वर्गामध्ये बोलू लागला तर ती मुलं घाबरणार नाहीत का? आपण मराठी माध्यमाच्या शाळांबद्दल जर बोलतोय तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये म्हणजे आपल्या शाळांमध्ये इंग्लिशचा टीचर हा एकमेव टीचर असतो जो 30 मिनिटं इंग्लिश बोलत असतो आणि त्या 30 मिनिटं व्यतिरिक्त आपल्या स्टुडंट्सला कोणतंही एक्सपोजर क्लासरूममध्ये किंवा शाळांमध्ये मिळत नाही. इवन आउट ऑफ द क्लासरूम वेन दे गो टू द होम देअर पॅरेंट्स दे डोंट इवन कन्वर्स इन इंग्लिश. तर इंग्लिश टीचर इज द ओनली सोर्स फॉर इंग्लिश लँग्वेज अँड ही इज द ओनली ऑथेंटिक सोर्स फॉर इंग्लिश लँग्वेज इन द क्लासरूम. म्हणून क्लासरूममध्ये इंग्रजीचाच वापर व्हावा असं मला वाटतं. मला वाटतं भाषा शिकवत असताना मातृभाषेचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. कारण काही संकल्पना ज्या असतात इंग्रजीमधल्या त्या इंग्रजीमध्ये स्पष्ट सहजतेने होत नाही. मग अशा वेळेला जर मातृभाषेचा वापर जर शिक्षकांनी केला तर त्या संकल्पना सहजतेने स्पष्ट होतात. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेला इडियम्स किंवा फ्रेजेस शिकवतो त्याचा सहजतेने अर्थ विद्यार्थ्यांना कळत नाही. उदाहरणार्थ टर्न द टेबल अँड ॲपल ऑफ वन्स आय या फ्रेजेस आहेत त्या सहजतेने इंग्लिशमध्ये कळत नाहीत पण त्या जर आपण मातृभाषेत सांगितल्या तर त्या सहजतेने कळतात. आणि म्हणून मला वाटतं मातृभाषेचा वापर होणं गरजेचं आहे. अखिल सरांच्या म्हणण्याप्रमाणे मातृभाषेचा उपयोग काही विशिष्ट मातृभाषेतल्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी करणं अपेक्षित आहे. स्मिता मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षकाने मॅक्झिमम वर्गामध्ये वर्गाध्यापन करताना इंग्लिशचाच उपयोग केला पाहिजे. अर्थात नदीम सरही असं म्हणतायत की इंग्लिश शिवाय दुसरं एक्सपोजर, शिक्षकाशिवाय इंग्लिशचं एक्सपोजर विद्यार्थ्यांना मिळणार नाही. पण भीतीही आहे मुलांच्या मनामध्ये की मला हे सगळं इंग्लिश समजणार आहे किंवा नाही. मग आपल्याला दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. मुलांमध्ये कॉन्फिडन्सही बिल्ड करायचा आहे, मातृभाषेचा उपयोग योग्य ठिकाणी करायचा आहे आणि त्याचबरोबर इंग्लिशचा उपयोग वाढवत न्यायचा आहे.
मग हे सगळं करण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही अशा जागा आहेत का, काही कृती ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत का कविराज सर, की जिथे मातृभाषा आणि इंग्लिश या दोन्ही गोष्टी साध्य होतील? हो ना, आपल्या सहावीच्या आता नवीन पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रिपोझिशन्सवर ॲक्टिव्हिटी आहे, आणि प्रिपोझिशन हे जे कॉन्सेप्ट आहे अनेकांना हे कन्फ्यूज करते बहुतेकदा, कारण काय असते, इंग्रजीमध्ये जे प्रिपोझिशन्स वापरले जातात त्याचा मराठीत तसाच अर्थ होतो असा नाही, त्याच्यामुळे हे प्रिपोझिशन्स यूज करताना त्यांचा अर्थ जर त्यांना मराठीत माहीत असला तर मला वाटते ते संकल्पना क्लिअर असल्यामुळे ते व्यवस्थित त्याचा उपयोग करू शकतात, चुकीचा उपयोग करणार नाहीत. स्मिता, या संदर्भात पण असंही वाटतं की मग जर आपण त्यांना इतकं फ्रीडम दिलं तर कदाचित शिक्षक त्याचा मातृभाषेचा वापर जास्त प्रमाणावर मध्ये सुद्धा करू शकतात. अशा वेळेला त्यांचा मातृभाषेचा वापर किती करायचा याचं कुठंतरी प्रमाण ठरवलं गेलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा करतोय की त्यांनी वर्गामध्ये किंवा पुढे जाऊन जास्तीत जास्त इंग्रजी बोलावं, तर शिक्षकांनाच का नाही बोलायचं पहिल्यांदा वर्गामध्ये? नाही, बरोबर आहे स्मिता मॅडम तुमचं. आपण सहावीला शिकणारा शिक्षक जो आहे तो DED आहे, तो अंडर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्याचा विषय इंग्रजी हा विषय नसतो, आणि त्यामुळे चुकीचं बोलण्यापेक्षा आपण मराठी किंवा मातृभाषेत बोलावं असं त्याला वाटतं, आणि म्हणून तो मातृभाषेचा उपयोग करतो. अर्थात मातृभाषेचा उपयोग केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतात, आणि त्यामुळे मातृभाषेचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे. मला एक सांगा असं वाटेल अखिल सर, की आपण जेव्हा म्हणतोय की संकल्पना क्लिअर होतात त्यावेळेला आपण त्या संकल्पनाचा इन आयसोलेशन विचार करतोय असं मला वाटतंय. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता जे सांगितलं इडियम्स, ॲपल ऑफ आय किंवा दुसरं एखादं इडियम, इडियमॅटिक एक्सप्रेशन्स आपण जर इन आयसोलेशन जर शिकवायला गेलो तर त्या कधीही स्पष्ट होणार नाही, म्हणून त्याला कॉन्टेक्च्युअलाइज करायचं आणि एखाद्या स्टोरीमध्ये त्याला कॉन्टेक्च्युअलाइज करून किंवा एखाद्या दुसऱ्या सिच्युएशन्समध्ये कॉन्टेक्च्युअलाइज करून त्यावर आपण त्या संकल्पना स्पष्ट करू शकतो. दुसरं एखादं इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील तर एखाद्या शिक्षकाने बस असं दोन्ही हात बांधून आणि जर इन्स्ट्रक्शन दिले स्टँड अप, तर तो मुलगा कधी स्टँड अप होणारच नाही ना. मग तो कोणत्याही वर्गातला असो त्याला ते संकल्पना स्पष्ट होणार नाही जर आपण त्या जेस्चर्सचा आपण योग्य वापर केला. स्टँड अप, त्या मुलाला इंग्रजीचं जर 2 वर्षांचंही नॉलेज नसेल, प्रिव्हियस नॉलेज नसेल, तरीही जर आपण त्या जेस्चरचा जर योग्य वापर केला, स्टँड अप, सिट डाऊन, ओपन द बुक, साईन पोस्टिंगचा वापर केला, ओपन पेज नंबर 69 एटसेट्रा, तर वर्ड्स कंबाईंड विथ ॲक्शन्स जर आपण वापर केला तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे हे शिकवता येऊ शकतं. नदीम सर, आपण म्हणताय ते अतिशय योग्य आहे आपला पॉईंट, की जर कॉन्टेक्च्युलाइज्ड टीचिंग असेल तर मुलं पटकन शिकतात, त्यांना संदर्भ लक्षात येतो. पण हे कॉन्टेक्च्युअल शिकवतानाच त्याचं दृढीकरण होण्यासाठी योग्य पद्धतीने जर मातृभाषेचा उपयोग शिक्षकाकडून केला गेला, उदाहरणार्थ आत्ता आपण म्हणालात की प्रॉव्हर्ब्स किंवा इडियम्सच्या बाबतीत अँड ॲपल ऑफ वन्स आय हेच सांगताना तो त्याच्या गळ्यातला ताईत होता असं म्हटलं तर त्याचं दृढीकरण जास्त होईल. मातृभाषा त्याला जवळची असल्यामुळं आणि मातृभाषेमध्ये त्या फ्रेजेसचा किंवा त्या इडियम्सचा उपयोग वरचेवर होत असल्यामुळं दोन्ही पॅरलल जाणारं आहे हे त्याच्या लक्षात येईल आणि फिक्सेशन होईल, त्या भाषेबद्दलची त्याची आवड निर्माण होईल, भीती कमी होईल असं आपल्याला वाटतं अखिल सर? नाही, हे खरं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मगाशी तुम्ही स्मिता मॅडमने जो प्रश्न विचारला की आपल्या टेक्स्टबुकमध्ये अशा काही गोष्टी आहेत की जिथे मातृभाषेचा आपण उपयोग करू शकतो का, अर्थात होय, कारण आपल्या टेक्स्टबुकमध्ये बरेचसे डायलॉग्स आहेत, या ठिकाणी आपण इंग्रजीचा वापर केला तर विद्यार्थ्यांनी समजू शकतात काही अंशी, पण काही स्टोरी आहेत किंवा काही सायंटिफिक फॅक्ट्स आहेत, स्टोरीसुद्धा काही अंशी कळू शकतात, पण सायंटिफिक फॅक्ट्स ज्या दिलेल्या आहेत या सायंटिफिक फॅक्ट्समध्ये जर काही अंशी आपण मातृभाषेचा उपयोग केला तर विद्यार्थ्यांना त्या फॅक्ट सहजतेने कळू शकतात. आणि त्याचबरोबर काही अबोध संकल्पना असतात की ज्या मातृभाषेशिवाय व्यवस्थित मुलांच्या समोर मांडता येत नाहीत, याच्यासाठी मातृभाषे वापरणं गरजेचं आहे. यामध्ये आणखी एक मुद्दा मला वाटतो सर, की यात काही गुमत नाही की शिक्षकाने जास्तीत जास्त इंग्रजीचा वापर करावा इंग्रजी शिकवताना, परंतु जी काही मराठी जिथे कुठे आवश्यक आहे तिथे वापरायला पाहिजे, पण ते ठरवलेलं असलं पाहिजे की त्यांनी आधीच ठरवून प्लॅनिंग करताना की इथे इथे मराठी वापरल्याने मला ॲडव्हान्टेज मिळेल किंवा जास्त फायदा होईल, आणि ती संकल्पना किंवा जे काही आहे ते स्पष्ट होईल किंवा ते लर्निंग आउटकम मला मिळेल.
तर तसं ठरवून त्याने जितकं ठरवलंय तेवढंच बोललं पाहिजे. नाहीतर असं नाही की शिक्षक कम्फर्टेबल नाही इंग्लिश बोलताना म्हणून तो मराठी बोलतो किंवा इतर मातृभाषा वापरतो, किंवा मी इंग्रजीत बोलल्यामुळे विद्यार्थ्यांना समजणार नाही अशा गैरसमजुतीमुळे सुद्धा काही मराठी भाषा मातृभाषा वापरत असतील, तर तसं न होता. मला एक अशी भीती वाटते कविराज सर की मराठी भाषेचा वापर जर शिक्षक करायला लागला तर मुलांना असं वाटतं की आता सरांनी इंग्लिशमध्ये सांगितलंय, त्याचे ट्रान्सलेशन सर मला मराठीत सांगतील, मुलं इंग्लिशकडे त्यांचं लिसनिंगचं जे लक्ष देण्याचं राहते ते हळूहळू कमी करत जातात आणि मराठी ऐकण्याकडे त्यांचा कल वाढत जातो आणि अशा चुका हळूहळू हळूहळू वाढत जाऊन ह्या फॉसिलाइज्ड होतात आणि मग जेव्हा मुलगा अकरावीत जातो तेव्हा त्याला वाटतं की माझ्या पाचवीच्या किंवा सहावीच्या शिक्षकांनी जर मला त्या प्रकारे शिकवलं असतं तर मी आणखी जास्त स्ट्रॉंग असतो आज या भाषेत. अगदी बरोबर आहे नदीम सर आपला मुद्दा. आपण स्मिता मॅडमही म्हणाल्या की शिक्षकाने जास्तीत जास्त इंग्लिशचा वापर करायला हवा, पण शिक्षक जेव्हा जास्तीत जास्त इंग्लिशचा वापर करणार आहे तेव्हा जास्तीत जास्त करेक्ट, जास्तीत जास्त अचूकपणे इंग्लिशचा वापर व्हायला हवा आणि ही अचूकता येण्यासाठी शिक्षकाने काय करायला हवं, त्याला कुठले संदर्भ उपलब्ध आहेत, कुठले रिसोर्सेस त्याला उपलब्ध आहेत, या संदर्भात नदीम सर आपण सांगा. सगळ्यात आधी तर शिक्षकाची जी भाषा आहे क्लासरूम लँग्वेज आणि या टीचर्स लँग्वेज ह्या दोन संकल्पना त्याला स्पष्ट राहायला पाहिजे.